Z5 वर संपूर्ण एपिसोड फ्री मध्ये पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा. आपल्या घराण्यातल्या बांगड्या दे तिला. अगं आजी, मी हा नाही देऊ शकत तिला. माझी इच्छा आहे आई. आजी अगं, हे बघ, आपण एकमेकांना खोदून खोदून काही विचारत नाही, एकमेकांचं ऐकतो. आता ऐकण्याची पाळी तुझी. आई आजी, अगं ऐक माझ. आई आजीनं दिलंय म्हणून सांग तिला. थँक्स. थँक तर मी तुला म्हणायला पाहिजे. कशासाठी? ते आमचं गुपित आहे. तू तुझं सांगितल्याशिवाय आम्ही सांगणार नाही. अच्छा, पण माझ गुपित असं काहीच नाहीये. 28 वर्ष ओळखतीये मी तुला. आईजी थँक्यू सो मच. तुला काय वाटलं, तुझ्या मनात काय आहे ते मला कळत नाही, पण तू सांगेपर्यंत मी विचारणार नाही. चला मी निघते. तुला महत्वाचे फोन यायला सुरुवात झाली. अगं काही महत्वाचं नाही फोन. तरीही निघते. गुड नाईट. बाय. गुड नाईट. काय कळलं सांग. धावपळ आता सहन होत नाही. पाणी देऊ का? नाही देऊ. बसले की बरं वाटेल. आईने तिला द्यायला सोन्याच्या बांगड्या दिल्या. काय सोन्याच्या बांगड्या? आपल्याला दिल्या ना तशा. अगं बाई, म्हणजे आईने तिला सून म्हणून मान्य केलं? हो, सून म्हणून मान्य केली. म्हणाल्या आजीने दिल्यात म्हणून सांग. कमाल आहे हा आईची पण. हो कमालच आहे आईची, पण खरी कमाल आहे श्रीची. सायलीचं नावही घेतलं नाही आणि आईने विचारलं पण नाही. दोघांना माहितीच आहे म्हणा. हो त्या दोघांना माहितीच आहे, पण आपल्या सगळ्यांनाही माहितीये. तरी पण तेरी भी चूप मेरी भी चूप. पण आता आईनीच तसं ठरवलं असेल तर त्यांचा शब्द कोण मोडणार? हो कुणाची बिषाद आहे शब्द मोडायची? पण आता या पोराने एकदा तोंड उघडून आपल्याला सांगितलं ना म्हणजे मग झालं. हा त्यांनी सांगायला हवं. म्हणजे काय, आपल्या होणाऱ्या सुनेला आपल्याला काय काय द्यायचंय ते ठरवता येईल ना. पण मला ना आईंचं वागणं कधी कधी पटत नाही. म्हणजे त्याला विचारायला काय झालं होतं की बाबा रे आम्ही असं ऐकलंय ते खरंय का ते सांग. एकदा आम्हाला पण कळू दे ना. आम्ही आपलं वाट बघत बसायचं किंवा तोंड उघडून आपल्याला सांगतो अशी. आता आईंनी जसं फरमान काढलं तर आपण काय बोलणार? नाहीतर काय, हा काही बोलणार नाही आणि त्या काही विचारणार नाही. तू 2-3 दिवस बस स्टॉप वर नाही दिसलास, काहीतरी अडचणीत असेल असं वाटलं. काळजी वाटली तब्येत बरी आहे ना म्हणून. अरे ही 19व्यांदा फोन करतेय मला. अगं बाई झोपू देत. बंदच करून टाकतो फोन. पण हे गोखले जरा विचित्रच आहेत. सव्वा 9 झालाच उशीर मला पोचायला पण आणि विचारायला पण. दादा ती 8 दिवशी बस गेली. वाव यार, सोन्याच्या बांगड्या बघू बघू. कधी गेल्यास? सो क्यूट. किती तुळाच्या झाल्या ग? आई ठेवून गेली माझ्यासाठी. हाउ स्वीट. काल बाबांनी सांगितलं ना, रडू झालं ग पटकन. ए जान्हवी, जस्ट थिंक अबाउट इट. समजा तुझी आई असती आणि हा अनिल जावई म्हणून तिच्या समोर आला असता तर तिला आवडलं असतं? ती मॅडमनी छत्रीवालीसाठी दिलेत. सून नसताना एवढी मोठी भेट वस्तू. सून असती ना तर सोन्याच्या तराजू मध्ये तोललं असत. अरे तीनच कशाला,
माझी प्रत्येक आई माझ्या होणाऱ्या बायकोला माझ्या इतकाच इम्पॉर्टन्स देणार आहे. बघ तू साहेब, एक विचारू का? सांग ना. नाही म्हणजे एवढी मोठी भेटवस्तू देण्याची काय गरज आहे? हा, तुमचं लग्न वगैरे होणार असतं ना तर गोष्ट वेगळी होती. काल इतके फोन केले उचलले का नाही? झोपलो होतो, फोन सायलेंट होता आणि नंतर स्विच ऑफ पण होता. बॅटरी लो होती, बंद पडला असेल. अरे पण मग सकाळी का नाही केलास? गडबडीत होतो. ओ वा, लवली, नाईस बँगल. कसा दिसतात? चांगला दिसतात, पण तुझ्यासाठी नाही आहेत त्या. काढ. बाबांची इच्छा आहे मी या बांगड्या आईला नाही दाखवायच्या. मी त्यांना तसं वचनही दिलंय, त्यामुळे मला ते पाळलंच पाहिजे. हाय. थँक गॉड. कशासाठी? तुका मुख सकाळी वेळेवर नाही आलो त्यामुळे भेटता नाही आलं. तुझा हात बघू. कशाला? हात पुढे कर. भांगड्या किती छान आहेत रे. कोणासाठी? सगळं सांगतो मी तुला, आपण आधी घालून बघ. अजिबात तोडू नको, कारण आपलं ठरलंय. हे तुझं लग्नाचं गिफ्ट. छत्रीच्या कर्जातून कधी एकदा मोकळा होतोय असं वाटतंय ना तुला? हे कसं आहे? खूप छान आहे, अगदी सोन्यासारख्या वाटतात रे. सोन्याच्याच आहे. काही शपथ सांगतोय मी, सोन्याच्याच आहे. वाटतायत तरी सोन्यासारख्या. मग तू कुठून आणलास रे? आणि इतके पैसे कुठून आले? एका ज्वेलरी शॉप वरती दरोडा घातला तुझ्यासाठी. हो. आता खरं सांग, मी तुझ्यासाठी एवढी मोठी रिस्क उचलली आणि तुला माझ्यावर विश्वासही नाहीये? खपरे, काहीतरी थापा मारू नको. खंडणी मागू शकतो मी. ए, तू कोणाला किडनॅप करायचं ठरवलंयस? मला किडनॅप करून तुला काहीच नाही मिळणार. माझ्या बाबांकडे काही नाहीच ते. तू एक काम कर, एखाद्या श्रीमंत मुलीला किडनॅप कर. तू खूप श्रीमंत आहेस. मला नाही. मनाची श्रीमंती बँकेत डिपॉझिट नाही करून ठेवताय. आयुष्यात करताय ते. त्याने तू श्रीमंत होणार आहेस का? का होणार नाही. खरं सांग, बांगड्या कुठून आणल्यास? ते महत्वाचं नाहीये. तू गिफ्ट स्वीकारल्याबद्दल धन्यवाद. मला खरंच खूप वाईट वाटायचं. म्हणूनच सॉरी बोलतेय ना. प्लीज प्लीज प्लीज. हे बघ, मी आयुष्यात आजवर कुणालाही इतक्यांदा प्लीज म्हणालेलो नाहीये. लुक, आय ट्रूली रिस्पेक्ट युअर फिलिंग्स, पण आय एम सॉरी 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 सॉरी. आणि इतकं एक्सपेन्सिव्ह गिफ्ट मी नाही रे घेऊ शकत तुझ्याकडून. आणि तू मला सांगितलं पाहिजेस की तू ह्या बांगड्या नक्की कुठून आणल्यास. माझ्या आजीने. अगं, मी माझ्या आजीला सांगितलं की माझ्या एका मैत्रिणीचं लग्न आहे, मला त्याला गिफ्ट द्यायचं. म्हणून मग तिने ह्या बांगड्या दिल्या. इतक्या महागाच्या बांगड्या? वेडायस का रे तू? झालोय. या बांगड्या खूप छान आहेत रे, अगदी तुझ्या आजीसारख्या. पण मी नाही घेऊ शकत. माझी बस आली.
झी फाईव्ह वर संपूर्ण एपिसोड फ्रीमध्ये पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.